मॅगी तर आत्तापर्यंत आपण खूप खाल्लेले आहेत, पण मी गॅरंटी देऊन सांगते, मी जशी मॅगी बनवली आहे ना तशी मॅगी तुम्ही कधीच नसेल बनवली आणि नसेल खाल्ली सुद्धा। तर तुम्ही अशा पद्धतीने मॅगी करून बघा आणि तुमच्या मुलांना देखील खायला द्या। अतिशय आवडीने लहान मुलं खातील, लहान मुलांसोबत मोठी माणसं देखील, आणि तुम्हीसुद्धा खूप आवडीने द्याल याची मी गॅरंटी देते तुम्हाला। तर ताईचे किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झटपट आणि एकदम चमचमीत अशी चटपटी मॅगी। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे। तर सर्वात आधी इकडे एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं, त्याच्यामध्ये 4-5 बारीक कापलेले कांदे, थोडेसे बारीक कापलेली कांद्याची पात, ते चांगलं एकत्रित लाल झालं तेलामध्ये टाकल्यानंतर की लगेचच एक मध्यम आकाराचं टोमॅटो टाकून ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये कांद्याची पात टाकलेली थोडीफार कापून, त्याच्यानंतर कांदा टाकलेला आणि मग ते चांगलं लाल झाल्यानंतर टोमॅटो टाकलेलं, ते टाकल्यानंतर लगेचच एक तांब्याभर पाणी ॲड केलं होतं आणि त्या पाण्याला उकळी येईपर्यंत मी थांबले होते। त्या पाण्याला व्यवस्थितपणे उकळी आली की 3 मॅगीचे सॅचे घेतलेले आहेत 10-10 रुपयेवाले, ते त्याच्यामध्ये अख्खे न तोडता मी ॲड केलेले आहेत। आणि त्याचप्रमाणे 3 पाउच जे मसाल्याचे असतात मॅगीसोबत मिळतात ते त्याच्यामध्ये लगेचच ॲड केलेले आहेत। आणि हां, याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 1/2 चमचा काळं तिखट आणि थोडंसं चवीनुसार मीठ। काळं तिखट हे ऑप्शनल आहे, पण हां, ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो आणि मॅगी करताना थोडंसं मीठ हे टाकास, त्याच्यामुळे अतिशय चविष्ट आणि खूपच खमंग अशी मॅगी बनते। लहान मुलं जर तिखट खात नसतील तर काळं तिखट टाकू नका। आणि एक किंचित भर त्याच्यामध्ये टाकायची आहे आपली साखर। आता पाण्याला व्यवस्थितपणे मी 3 मॅगीचे साचे होते, एक मोठा तांब्या पाणी वापरलेलं आहे ते करण्यासाठी। आणि गॅस जो आहे तो मी आता सध्या हाय फ्लेमवरच ठेवलेला होता पाण्याला उकळ येण्यासाठी। पाण्याला उकळी आली की लगेच त्याच्यामध्ये 3 साचे मॅगीचे अख्खे टाकलेले आहेत। हा उरलेला थोडासा चुरा पण वरून ॲड करून टाकूया। त्याच्यानंतर 3 मसाल्याचे पाउचसुद्धा टाकलेले आहेत आणि आता सध्या गॅस हाय फ्लेमवरच आहे। व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। अतिशय चविष्ट चटपटीत आणि नाश्त्याला सुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने मॅगी। जर तुमच्याकडे कोबी अवेलेबल असेल तर कोबीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, मटार अवेलेबल असेल तर मटारसुद्धा ॲड करू शकता। आता इकडे झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं याला मध्यम पूर्णपणे गॅस बारीक करून एक वाफ काढलेली आहे त्याची। आता बघा, बऱ्यापैकी पाणी जे आहे ते आटलेलं आहे मॅगीमधलं। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, बेल आयकनचे बटनसुद्धा दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील। आणि आत्ता आपली तयार झालेली आहे 5 मिनटं मंद आचेवरती झाकून ठेवल्यानंतर ही तयार झालेली आहे अशी चटपटीत रसिली मॅगी, जी लहानांपासून सगळ्यांना आवडेल। पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवून आपण पाहिलेलं आहे तर पाणी पूर्णपणे नॉर्मली, जर तुमच्यावरती आहे थोडंसं सुपी हवं असेल तर मी थोडीशी सुपी ठेवणार आहे कारण की मुलांना फारच आवडते। आणि जर तुम्हाला पाणी पूर्णपणे आठवायचं असेल तर तुम्ही अजून एक 5 मिनटं अगदी मंद आचेवरती पूर्णपणे ते आठवू द्या आणि मग खाण्यासाठी तयार आहे आपली चटपटीत मॅगी। चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट करा।